राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे आज इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं इचलकरंजी शहरातील शासकीय कर्मचारी शिक्षक संपाच्या काळात प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतायत आज दिवसभर कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सुद्धा कर्मचारी संपातून माघार घेत नसल्यामुळं सरकारने आता कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यासह कारणे दाखवा नोटीस लागू करण्याची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी जुनी पेन्शन लागू झाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही असा निर्धार केलाय आजच्या निदर्शनांमध्ये शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उद्या शासकीय कर्मचारी थाळीनाद आंदोलन करणार आहेत